रेणापूर नगर पंचायतीच्या इमारत बांधकामासाठी राज्य शासनाकडून 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांचा रेणापूर शहर भाजप आणि नगर अध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या वतीने काल लातूर येथे यथोचित सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. रेणापूर गावाला तालुक्याचा दर्जा मिळूनही अनेक वर्ष ग्रामपंचायतच असल्याने अपेक्षित विकासाची कधीच कामे झाली नव्हती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना रेणापूरला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. 5-6 महिन्यात झालेल्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपा नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली आणि पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाची दालने खुली झाली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गेल्या 5 वर्षात रेणापूर शहराच्या मूलभूत सुविधेसह कोट्यवधी रुपये खर्चाच्या अंतर्गत रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा योजना, समाज मंदिर, सामाजिक सभागृह, अग्निशामक इमारत, स्मशानभूमी, संरक्षण भिंत यासह सर्वांगीण विकास योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे झाली. सर्व सोयीसुविधायुक्त सुसज्ज अशी रेणापूर नगरपंचायतची इमारत व्हावी यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने नियोजित या इमारतीकरिता शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि रेणापूरच्या विकासाची घोडदौड सुरू झाल्याने रथाची प्रतिकृती भेट देऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड यांचा यथोचित सत्कार रेणापूर शहर भाजपा पदाधिकारी आणि नागरिकांच्या वतीने पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या वतीने काल लातूर येथील संवाद कार्यालयात करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण जाधव, माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, पानगावचे माजी सरपंच सुकेश भंडारे, शहराध्यक्ष दत्ता सर्वदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत कातळे यांनी केले तर आभार दत्ता सर्वदे यांनी मानले. यावेळी विजय चव्हाण, राजकुमार आल्लापुरे, उत्तम चव्हाण, लखन आवळे, अजिम शेख, हनुमंत भालेराव, गणेश चव्हाण, अंतराम चव्हाण, रमेश वरवट्टे, दिलीप चव्हाण, योगेश राठोड, व्यंकट अकनगिरे, उत्तम घोडके, धम्मानंद घोडके, मनोज चक्रे, विशाल कांबळे, शरद चक्रे, रफिक शिकलकर, विकी राजे, नागेश बस्तापुरे, मारुफ अत्तार, हुसेन पठाण यांच्यासह रेणापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.